suprabhat chatraha namo namaha. in the last lecture we have started lesson number 9 vibhakti mala and we completed five stanzas out of it fourth one we are going to discuss it once again in detail and then we will proceed further with five for the further details सो so, लेट स्टार्टॅन्सा नंबर फोर नाव स्टुडेंट्स प्लीज अंडरस्टँड विद्याविवादाय धनं मदाय खलस शक्ती परपीडनाय साधोसुसर्व विपरीतमे ज्ञानाय दानाय चरक्षणाय हियर चतुर्थी विभक्ती इज यूज्ड चतुर्थी देवची चतुर्थी काय आहे देवाय कारण देव अकारांत पुल्लिंगी शब्द आहे त्याचं टेबल तुम्हाला पाठ करायला सांगितलंच आहे सा मी आधीच देवाय चतुर्थी एकवचन आहे देवाय त्याचप्रमाणे ज्ञानम दानम रक्षणम हे सगळ्या शब्दांची चतुर्थी केली गेलेली आहे चतुर्थीचा पुरेपूर वापर ह्याच्यामध्ये केला गेला आहे आता चांगल्या प्रवृत्तीची माणसं साधो साधोस्तू साधू असतो साधू म्हणजे सत्प्रवृत्तीची चांगल्या प्रवृत्तीची माणसं आणि खल म्हणजे दुष्ट प्रवृत्तीची माणसं पीपल विथ बॅड इंटेन्शन या दोघांमध्ये के कंपॅरिझन केली आहे अबाउट थ्री थिंग्स ज्ञानम म्हणजेच विद्या धनम आणि शक्ती दीज थ्री थिंग्स हाव पीपल विथ बॅड इंटेन्शन्स यूज दॅम अँड पीपल विल विथ गुड इंटेन्शन यूज दॅम तर आता तुम्ही दोन्ही गोष्टींचा एक चार्ट बनवून ठेवा ज्याचं क्वेश्चन आन्सर सेशन्समध्ये आपल्याला घ्यायचंच आहे एका कॉलममध्ये आहे खल दुसऱ्या कॉलममध्ये येणार साधू खल प्रवृत्तीची माणसं सा, साधू म्हणजे सत्प्रवृत्तीची माणसं विद्या कशासाठी वापरतात तर खल माणसं विद्या विवादाय म्हणजे भांडणासाठी वापरतात सो विद्या विवादाय मग मा खलप्रवृत्ती माणसं धन कशासाठी वापरतात तर मदाय मदाय मीन्स स्नॅचिंग अवे टेकिंग अवे स्नॅचिंग बरोबर आणि शक्ती शक्तीचा उपयोग परपीडनाय दुसऱ्याला त्रास देण्यासाठी सो या तीन गोष्टी खलप्रवृत्तीची माणसं कशी कशी वापरतात ते सांगितलं गेलं आहे ह्याच्यासाठी त्याच्यासाठी आपण जेव्हा म्हणतो पर्पज हे जेव्हा आपल्याला बोलायचं असतं तेव्हा आपण चतुर्थी वापरतो सिमिलरली साधू चांगल्या प्रवृत्तीची माणसं ती काय करतात दे यूज देअर नॉलेज फॉर वॉट जस्ट चेक इट ज्ञानाय विद्या दे यूज देअर नॉलेज फॉर गेटिंग मोर अँड मोर नॉलेज धनम दानाय धनम दे यूज देअर वेल्थ फॉर डोनेशन ऑर हेल्पिंग अदर्स अँड शक्ती इफ दे हॅव पॉवर देन दे यूज दॅट पॉवर टू प्रोटेक्ट अदर्स समजलं सो याच्यासाठी त्याच्यासाठी आपण फॉर हा शब्द वापरतो की नाही फॉर फॉर वॉट ते फॉर जेव्हा सेंटेन्समध्ये मला वापरायचं असतं आय यूज चतुर्थी रक्षणाय रक्षण करण्यासाठी फॉर प्रोटेक्शन दानाय फॉर डोनेशन ज्ञानाय फॉर नॉलेज कळतं आहे चतुर्थीचा अर्थ ओके सो आय होप चतुर्थी इज क्लिअर नाव वी विल गो अहेड विथ पंचमी माझ्या पाठीमागून म्हणायचं आहे फर्स्ट आय विल से दिस स्टँडझा अँड देन रिपीट यू रिपीट आफ्टर मी तैलाद्रक्षेद जलाद्रक्षेद रक्षेत शिथिलबंधनात मूर्खहस्ते न दातव्यम ए वदती पुस्तकं आता मी एक एक म्हणते ओळ आणि मग तुम्ही माझ्या मागे म्हणा तैलाद्रक्षेद जलाद्रक्षेद रक्षेत शिथिलबंधनात मूर्खहस्ते न दातव्यम एवं वदती पुस्तकम् आता पंचमी पंचमी वापरली जाते ती फ्रॉम हे प्रपोजिशनसाठी वेनेवर इन अ सेंटेन्स वी वॉन्ट टू यूज प्रेपोजिशन ॲज फ्रॉम फॉर संस्कृत वी विल यूज पंचमी अ पर्सन कम्स फ्रॉम स्कूल फ्रॉम टेम्पल फ्रॉम गार्डन असं जेव्हा मला म्हणायचं आहे तेव्हा मी म्हणणार जेव्हा आपण म्हणतो अ स्टुडंट और अ बॉय कम्स फ्रॉम बँक फ्रॉम टेम्पल फ्रॉम गार्डन मग त्या फ्रॉमला मी पंचमी वापरते जसं बालक हा उद्यानात गृहम आगच्छति म्हणजे बाग बागेतनं घरी आला बालक हा शालात गृहम आगच्छती म्हणजे शाळेतून घरी आला फ्रॉम स्कूल कळतं आहे तसंच इथे त्यांनी कसं वापरलं आहे तैलात रक्षेद, आता द्रक्षेद जरी इथे द दिसला तरी तो आहे संधी रक्षेत तैलात प्लस रक्षेत संधी आहे लिहून घ्या तैलात त हलंत रक्षेत त परत हलंत तैलात रक्षेत तैलात प्लस रक्षेत जलात प्लस रक्षेत लिहून घ्या त्या शब्दाच्या बाजूला तैलात प्लस रक्षेत जलात प्लस रक्षेत रक्षेत शिथिल आता पंचमी देव या शब्दाची देव अकारांत पुल्लिंगी आहे देव या शब्दाची पंचमी काय आहे ते आठवावर किंवा पुस्तकात बघावर इट इज देवात देवात मला वाटतं तुम्ही देव हे टेबल समोर घेऊनच बसलं पाहिजे ही विभक्ती मला समजण्यासाठी कारण जेव्हा जेव्हा मी विभक्ती विचारते आहे तुम्हाला ती पाठ पाहिजे नाहीतर तुमच्यासमोर ते टेबल अवेलेबल पाहिजे ठीक आहे बरं आता पंचमी तैलात प्लस रक्षेत तैल म्हणजे ऑइल जल म्हणजे पाणी शिथिल बंधनात बंधन म्हणजे बंधन बांधणी बांधणं बरोबर आहे बंधन बांधणं टू टाय शिथिल लूज शिथिल लूज मूर्ख हस्ते हस्त म्हणजे माहिती आहे तुम्हाला हात मूर्ख मराठीमधला मूर्ख तोच संस्कृतमधला पण मूर्ख न दातव्यम देऊ नये न दातव्यम एवम वदती पुस्तकम वदती शब्द माहिती आहे पुस्तकम शब्द माहिती आहे मग ह्या सगळ्याचा अर्थ काय झाला तर इन दिस स्टॅन्स अ बुक सेज अ बुक सेज प्रोटेक्ट मी फ्रॉम ऑइल प्रोटेक्ट मी फ्रॉम वॉटर प्रोटेक्ट मी फ्रॉम लूज बाइंडिंग अँड डू नॉट गिव मी इन द हँड्स ऑफ फूल्स असं सगळं पुस्तक म्हणत आहे म्हणजे पुस्तकाचं रक्षण कसं करायचं तर त्याला तेलापासून वाचवायचं पाण्यापासून वाचवायचं लूज बायंडिंगपासून वाचवायचं म्हणजे त्याला बाइंडिंग चांगलं असलं पाहिजे आणि त्याला मूर्खाच्या हातात द्यायचं नाही कळतंय सो so, एवम वदती पुस्तकम पुस्तक असं म्हणत आहे बरोबर आहे तर आता इंग्लिश मिनिंग सांगते मिडियम लँग्वेज माध्यम भाषया त्याचा अर्थ आपण लिहून घेऊया मी परत एकदा सांगते अ बुक सेज यू कैन पॉज माय व्हिडिओ एंड राइट इट बट यू हैव टू राइट इट अ बुक सेज प्लीज प्रोटेक्ट मी फ्रॉम ऑइल वॉटर एंड लूज बाइंडिंग ऑइल वॉटर एंड लूज बाइंडिंग डू नॉट गिव मी इन द दैंड्स ऑफ फूल्स बस एवड सो so, पुस्तकाचं रक्षण कसं करायचं तर त्याला तेल पाणी ह्याच्यापासून वाचवायचं त्याची बांधणी लूज होऊ द्यायची नाही म्हणजे लूज बायंडिंग नसायला पाहिजे अँड मूर्खाच्या हातात द्यायचं नाही म्हणजे काय कळलं तुम्हाला मूर्खाच्या हातात द्यायचं नाही म्हणजे ज्याला पुस्तकाची व्हॅल्यू समजते इम्पॉ द पर्सन हूज इम्पॉ हू नोज द इम्पॉर्टन्स ऑफ बुक्स हाऊ बुक्स आर इम्पॉर्टंट इन आवर लाईफ अ पर्सन नोज दॅट देन ओनली यू गिव इट इन हिज हँड्स if person doesn't understand the importance of books and he doesn't have interest in reading the books then such person is treated as fools and that is why please do not give me in the hands of fools because fools do not will not be able to use books properly they will not be able to use books physically properly means काहीतरी तेलाचे डाग सांडणार पाण्याचे काहीतरी करून ठेवणार लूज बाइंडिंग करून ठेवणार असं तर करणारच पण त्याबरोबर हाही विचार करा की ज्यांना पुस्तकाची महती कळत नाही इम्पॉर्टन्स कळत नाही अशा लोकांना मा लोकांच्या हातात मला देऊच नका कारण त्यांना माझी व्हॅल्यू नाही आहे समजते आता इथे पंचमी का वापरली तेलापासून रक्षण फ्रॉम ऑइल पाण्यापासून रक्षण फ्रॉम वॉटर आता मी इथे जिथे जिथे फ्रॉम मला वापरायचं आहे तिथे तिथे मी पंचमी वापरणार फ्रॉम वॉटर जलात फ्रॉम ऑइल तैलात शिथिल बंधनात लूज पासून फ्रॉम लूज बाइंडिंग बरोबर आहे ना शिथिल बांधणी सैल बांधणीपासून वाचवा सो जिथे मी पासून फ्रॉम असं म्हणते आहे तिथे तिथे आपल्याला पंचमी वापरावी लागते सो अतिशय चांगला असा उपयोग पंचमीचा केलेला आहे

रिलेशन दाखवते काय दाखवते रिलेशन षष्टीच्या बाजूला लिहून घ्या रिलेशन आपण मराठीमध्ये म्हणतो ना त्याचं पुस्तक त्याचं पेन त्याची वही तिचा भाऊ तिची त्याची बहीण बरोबर ना चा असं आपण षष्ठी वापरतो की नाही मराठीमध्ये मराठीमध्ये हे शब्द एकदम इझिली वापरतो आपण त्याचा त्याची त्याचे हो की नाही सो so, त्या चा चीचे, असे शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हा आपण षष्ठी वापरत असतो मराठीमध्ये पण आपण कधी हा विचार करत नाही बिकॉज मराठी इज अवर मदर टंग सो वी नो इट प्रॉपरली आता तुम्ही सगळे माझ्या मागून म्हणा प्लीज रिपीट आफ्टर मी नरस्या भरणम रूपम रूपस्या भरणम गुणहा आय होप एव्हरीबडी इज रिपीटिंग आफ्टर मी म्हणायचंच आहे गुणस्याभरण ज्ञानम ज्ञानस्याभरण क्षमा नरसाभरण हा एक संधि है तो संधि लिखुन घया प्रथम नरस्य प्लस आभरण नरस्य से प्लस आभरण प्लस आभरण प्लस आभरण गुणस्य प्लस आभरण गुणस्य प्लस आभरणम ज्ञानस्य प्लस आभरण आभरणम म्हणजे आभूषण ऑर्नामेंट आभरणचा अर्थ आहे आभूषण किंवा ऑर्नामेंट न्यू वर्ड प्लीज राईट बिसाइड्स द वर्ड तुम्हाला मराठीमध्ये हा शब्द कळला पाहिजे इंग्लिशमध्ये कळला पाहिजे म्हणून मी सांगते आहे आभर्णम इज ऑर्नामेंट दागिना आभूषण कळलं आता इथे सगळीकडे स्य स्य वापरलाय बघा नरस्य गुणस्य रूपस्य ज्ञानस्य वापरलाय की नाही तो स्य कुठून आला सांगा देवचा अकारांत पुल्लिंग देवस्य देवयो हो, देवानाम, षष्ठी मग देवस्य एकवचन षष्ठी आहे त्या ह्याचा त्याचा असं आपण म्हणतो की नाही मग नरस्य माणसाचा माणसाचं माणसाचा दागिना काय आहे रूप रूप म्हणजे ब्युटी गुण गुण म्हणजे कॅरेक्टर गुड कॅरेक्टर गुड कॅरेक्टर त्यानंतर ज्ञानम नॉलेज आणि नॉलेज क्षमा म्हणजे फर्गिवनेस आता या सगळ्याचा अर्थ आपण नीट ब्यूटी ऑफ मैन इज ऑर्नमेंट कि शकता द ऑर्नामेंट ऑफ मैन इज ब्यूटी ऑर्नामेंट ऑफ मैन इज ब्यूटी ऑर्नामेंट ऑफ ब्यूटी इज गुड कैरेक्टर ऑर्नमेंट ऑफ ब्यूटी इज गुड कैरेक्टर ऑर्नमेंट ऑफ गुड कॅरेक्टर इज नॉलेज ज्ञानम नॉलेज अँड ऑर्नमेंट ऑफ नॉलेज इज फरगिवनेस आता सगळीकडे मी इंग्लिशमध्ये ऑफ वापरला ऑफ षष्ठीमध्ये मी इंग्लिशमध्ये षष्टी प्रपोजिशन ऑफ आहे वेनेवर प्रपोजिशन ऑफ इज टू बी यूज्ड इन संस्कृत वी यूज षष्ठी याचा त्याचा असं आपण म्हणतो नरस्य माणसाचा ज्ञानस्य ज्ञानाचा गुणस्य गुणाचा समजते हे झालं लिटरल मिनिंग आता ह्या आपण त्याच्या गर्भितार्थाकडे म्हणजे बिटवीन द लाईन्सकडे जाऊया माणसाचं आभूषण माणसाचं ऑर्नामेंट माणूस छान कधी दिसतो मी तुम्हाला सिम्पल लँग्वेजमध्ये सांगते माणूस छान कसा दिसतो कधी दिसतो ब्युटिफुल त्याची ब्युटी माणसाचं दिसणं माण माणूस कसा दिसतो त्यावर आपण म्हणतो ना अरे हा माणूस छान दिसतो ही मुलगी छान दिसते ब्युटिफुल बरोबर आहे तर माणसाचं आभूषण किंवा माणसाचा दागिना ही त्याची ब्युटी आहे पण एखादा सुंदर माणूस आहे दिस सुंदर एखादा हँडसम मुलगा आहे किंवा सुंदर मुलगी आहे ब्युटिफुल गर्ल चांगली मुलगी आहे पण तिचा स्वभाव अतिशय वाईट आहे तर आपल्याला आवडेल आप का तो माणूस नाही ना मग तेच सांगितलं आहे ऑर्नामेंट ऑफ ब्युटी इज गुण हा कॅरेक्टर माणूस कसा वागतो कसा बोलतो दुसऱ्याशी त्याचा स्वभाव कसा आहे ही त्याची ब्युटी आहे गुणस्य आभरण ज्ञानम गुड कॅरेक्टर एखाद्या माणसाचं आहे त्या ते कसं शोभून दिसतं त्याचं ऑर्नामेंट काय तर त्याच्याकडे खूप सारं ज्ञान असलं पाहिजे नॉलेज असलं पाहिजे वेगवेगळ्या विषयांचं आणि ज्या माणसाकडे वेगवेगळ्या विषयांचं नॉलेज आहे त्या माणसाकडचा दागिना किंवा ऑर्नमेंट इज फॉर गिवनेस तो माणूस दुसऱ्याला क्षमा करता आली पाहिजे त्याला बरोबर आहे सो so, ह्याला म्हणायचं याचं त्याचं जे जे वापरलं आहे ती षष्ठी आहे ऑफ इंग्लिशमध्ये ऑफ नंतर नेक्स्ट बघा व्यसने मित्र परीक्षा शूर परीक्षा रणांगणे भवती विनये भृत्य परीक्षा दान परीक्षा च दुर्भिक्षे परत म्हणते व्यसने मित्र परीक्षा म्हणा बरं मागे रिपीट आफ्टर मी व्यसने मित्र परीक्षा शूर परीक्षा रणांगणे शूरपरीक्षा रणांगणे विनये भृत्य परीक्षा विनये भृत्य परीक्षा दान परीक्षा च दुर्भिक्षे दान परीक्षा चदुर्भिक्षे ठीक आहे ही आहे सप्तमी सप्तमी टेल्स यू द लोकेशन परत सांगते सप्तमी टेल्स यू लोकेशन त्यामुळे सप्तमीच्या बाजूला लिहून ठेवा लोकेशन आपण आधी जेव्हा सप्तमी शिकलो तेव्हा पण मी तुम्हाला सांगितलं लो होतं लोकेशन एक लक्षात घ्या ही विभक्तीमाला ही फक्त रिव्हिजन आहे प्रत्येक विभक्तीबद्दल आपण इन डिटेल प्रत्येक लेसन शिकलेलो आहोत हा लेस हे सगळे लेसन्स आणि ही विभक्ती मला यांच्या कॉम्बिनेशनने आपल्याला विभक्ती चांगली कळणार आहे आणि एट स्टँडर्ड इज अ बेसिक बेसिक कोर्स ऑफ संस्कृत इन विच यू हॅव टू हॅव टू नो विभक्ती हाऊ द युसेज ऑफ विभक्ती हाऊ इट इज यूज हा सगळा बेस आहे तुम्हाला हे समजलं तर नववी दहावीचं संस्कृत तुम्हाला फार सोपं जाईल हे लक्षात घ्या आता सप्तमी सप्तमी टेल्स यू अबाउट टे द लोकेशन लोकेशन समजण्यासाठी इंग्लिशमध्ये कुठल्या प्रकारचे प्रपोझिशन्स वापरतात विचार करून बघा लोकेशन हे इकडे आहे ते तिकडे आहे हे कधी आपण म्हणतो तर आपण अशी प्रपोजिशन्स वापरतो इन ऑन अंडर ओव्हर बरोबर आहे असे आपण प्रपोजिशन्स इंग्लिशमध्ये वापरतो आणि मराठीमध्ये आपण त वापरतो त त ई आता ई आता आपण फारसा आत्ता सध्याच्या मराठीमध्ये नाही वापरत पण त नक्की वापरतो हे कुठे आहे पिशवीत बॅगेत झाडात त वापरतो की नाही म्हणजे लोकेशन एखादी वस्तू कुठे आहे कशामध्ये आहे ह्याला लोकेशन म्हणायचं जे सप्तमी आपण आधी बघितलेली आहे देवे देवयो देवेषु सप्तमी देव या अकारांत पुल्लिंगी शब्दाचं सप्तमी एकवचन देवे तसंच मालाचं सुद्धा बघून ठेवा तसंच वनम बघून ठेवा तर सप्तमी कधी वापरतात मध्ये इन ऑन ॲट अंडर ओव्हर असं वापरायचं असेल तेव्हा मग आता इथे त्यांनी सप्तमी वापरली आहे कुठले कुठले शब्द सप्तमीत आहेत जरा बघा बरं सापडत आहे का बरोबर पहिला तर व्यसने देवे सारखा चालला आहे व्यसन देव व्यसनम दे वनम व्यसने रणांगणे विनये आणि दुर्भिक्षे या सगळ्या शब्दांना अंडरलाईन करा दीज आर सप्तमी वर्ड्स आता लेट्स गो टू द लिटल मिनिंग व्यसने मित्र परीक्षा परीक्षा हा शब्द काही तुम्हाला नवा नाही बरोबर आहे एक्झाम एखाद्या माणसाची एक्झाम एखाद्या माणसाची परीक्षा ही कशा कशामध्ये होते हे त्यांनी सांगितलं आहे लेट्स गो टू द लिटल मिनिंग आणि मग त्याचा गर्भितार्थ तुम्हाला सांगते व्यसन ए मित्र परीक्षा मित्राची परीक्षा ही व्यसनामध्ये होते व्यसनामध्ये व्यसनात म्हणजे व्यसना काय याचा अर्थ काय तर व्यसनामध्ये म्हणजे ॲडिक्शन कुठल्याही प्रकारचं ॲडिक्शन मित्राची परीक्षा जेव्हा आपण एखाद्याला आपलं फ्रेंड मानतो एखाद्याला आपला मित्र समजतो तेव्हा तो मित्र चांगल्या किंवा वाईट मार्गाला जातो आहे कुठल्याही वाईट मार्गाला जातो आहे का हे आपल्याला कळलं आणि त्याला वेळीच थांबवलं तर ती मित्राची परीक्षा होते मित्राची परीक्षा व्यसनामध्ये म्हणजे एखादा माणूस ॲडिक्शनमध्ये जर असेल तर त्याला मित्र बाहेर काढू शकतो ती त्याची परीक्षा शूरपरीक्षा रणांगणे भवती रणांगणे बॅटलफील्डमध्ये लढाईमध्ये मैदानात युद्धभूमीवर युद्धभूमीमध्ये मी परत मध्ये मध्ये का बोलते लोकेशन इन द बॅटल ऑन द बॅटल फील्ड परीक्षा ही रणांगणावर होते अ वॉरियर टेस्ट ऑफ वॉरियर इज ऑन द बॅटल नुसतं मी वॉरियर आहे मी मोठा योद्धा आहे असं म्हणून चालत नाही त्या योद्ध्याचं योद्धे पण हे तो ॲक्च्युअल जेव्हा लढाई करेल तेव्हा कळतं तेव्हा त्याची खरी परीक्षा असते विनये भृत्य परीक्षा भृत्य म्हणजे सेवक सर्वंट दास सेवक आणि दास हे मराठी शब्द म्हणतीये आणि सर्वंट मग एखादा सर्वंट चांगला आहे की नाही याची परीक्षा आपल्याला घ्यायला पाहिजे मग ती परीक्षा कशामध्ये तर विनये म्हणजे हंबलनेस एखादा सर्वंट आपल्या घरातल्या कामवाली बाईचं उदाहरण घ्या सिंपल उदाहरण एखादा सर्वंट किंवा आपल्याकडे जो काम करणारा आहे घरामध्ये आपल्या दुकानामध्ये जिथे कुठे जर तो ॲरोगंट असेल तर त्या सर्वंटला तुम्ही काय कराल यू मे नॉट लाईक हिम राईट ॲरोगन्स इज नॉट गुड फॉर अ सर्वंट विनय हंबलनेस ही हॅज टू बी हंबल त्यामुळे एखादा सर्वंट चांगला आहे हा त्याच्या हंबलनेसवरनं कळतं सो त्याची परीक्षा अटेस्ट ऑफ अ सर्वंट इज ऑलवेज इन हिज हंबलनेस दान परीक्षाच्या दुर्भिक्षे दानाची परीक्षा ही नेहमी दुर्भिक्ष दुर्भिक्ष म्हणजे दुष्काळ ड्रॉट सिच्युएशन दुष्काळ म्हणतो ना ड्रॉट सिच्युएशन दानाची परीक्षा एखादा माणूस खूप मोठा दानशूर आहे असं आपण म्हणतो पण त्या तो, तो दानशूर आहे की नाही ह्याची टेस्ट कशामध्ये कधी होते जर दुष्काळ पडलेल्या गोष्टी पर परिस्थितीमध्ये सुद्धा जर तो दान करत असेल देन येस ही इज दानशूर ही इज अ गुड डोनर असं आपण म्हणू शकू बरोबर आहे सो Let's go to English meaning of the same. Vyasane parisha A test of friend is in addiction. A test of friend is in addiction. A test of a warrior is in battlefield. You On battlefield. Better word. On battlefield. A test of a servant is in his humbleness. A test of a servant is in his humbleness. And a test of a donor is... ऑर टेस्ट ऑफ येस अ टेस्ट ऑफ डोनर इज इन ड्रॉट सिच्युएशन आता इथे आपण इन वापरला ऑन वापरला बरोबर ना संस् इंग्लिशमध्ये मग हे कुठे कुठे आहे तर व्यसने व्यसनामध्ये इन ॲडिक्शन व्यसने वापरली सप्त मी रणांगणे ऑन बॅटल फिल्ड मी ऑन म्हटलं रणा लढाईमध्ये लढाईत मी त वापरला आणि तिथे म्हणूनच संस्कृतमध्ये मी रणांगणे म्हणते विनये इन हंबलनेस विनये वापरली सप्तमी दुर्भिक्षे इन ड्रॉट सिच्युएशन दुर्भिक्षे बरोबर आहे वापरली सप्तमी सो दिस इज द वे सप्तमी इज यूज अर्थ कळला सगळ्यांना आय होप सगळ्यांना अर्थ नीट कळला परीक्षा एखाद्या गोष्टी एखादी गोष्ट चांगली आहे किंवा वाईट आहे हे आपण त्याची परीक्षा घेतो त्याची एक्झाम घेतो तेव्हा कळतं की वेअर ही स्टँड्स सिमिलरली सर्वंट टेस्ट ऑफ अ सर्वंट इज इन हंबलनेस तो पास कधी होणार जर तो खरोखर हंबल असेल तर कळलं या प्रकारे एखादा शूर माणूस आहे शूरवीर आहे पण त्याची परीक्षा कधी घेतली जाईल जेव्हा तो खरंच त्याच्या बॅटल फील्डमध्ये ॲक्च्युअल लढाई करेल घाबरणार नाही अँड ॲज अ वॉरियर लढाई करेल तेव्हा त्याची परीक्षा होईल अशा प्रकारे अ टेस्ट इज ऑलवेज इन वॉट ते इन आणि ऑनसाठी त्यांनी सप्तमी वापरली आहे आय होप दिस इज क्लिअर नाव लेट्स गो टू द दोधन आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्त संबोधन संबोधन आपण काय म्हटलं आठवतंय हे देव हे देव हे देवा हा संबोधन बरोबर देव ओरिजिनल वर्ड देव अकारांत पुल्लिंगी देवची प्रथमा देव हा अशी आहे नुसतं देव नाही आहे बरोबर आहे पण संबोधनमध्ये हे देव असं म्हणतो आपण म्हणजे कम्प्लीट आपण देव असं पूर्ण म्हणतो सिमिलरली इथे संबोधन म्हणजे ॲ आड़ टू ॲड्रेस संबडी संबोधन म्हणजे टू ॲड्रेस आड़ संबडी म्हणून त्यांनी इथे ही सगळी सूर्याची नावं दिलेली आहेत हे भास्कर हे आदि देव बघा अंडरलाईन करा आदि देव भास्कर दिवाकर प्रभाकर दीज फोर वर्ड्स आर इन संबोधन संबोधन विभक्ती ॲड्रेस मी सूर्याला ॲड्रे हे सूर्याला ॲड्रेसिंग स्टँडझा आहे हे देवा असं म्हणतो ना हे देवा अग आई अरे रे हे अरे मुला इकडे असं म्हणतो अरे सो यू ॲड्रेस सांभाळी राईट हिअर तुम्ही सूर्याला ॲड्रेस करताय की आदिदेव नमस्तुभ्यम हे आदिदेवा हे सूर्या नमस्तुभ्यम तुला नमस्कार असो प्रसिद मम भास्कर प्रसिद् माझ्यावर प्रसन्न हो हे भास्करा माझ्यावर प्रसन्न हो आदिदेव हे आदिदेव हे देव हे आदिदेव हे भास्कर हे दिवाकर हे प्रभाकर असे चार संबोधन वापरलेली आहेत सगळ्याचा अर्थ सूर्य असा होतो हो हे आदिदेव माझा तुला नमस्कार असो प्रसिद्ध मम भास्कर माझ्यावर प्रसन्न हो दिवाकर नमस्तुभ्यम हे दिवा करा तुला नमस्कार असो प्रभाकर नमोस्तो ते हे प्रभा करा तुला नमस्कार असो सूर्याला आदिदेव का म्हटलं आहे सगळ्या देवांचा देवा आदी देव आहे आदिदेव सर्वात पहिला देव आहे असं म्हटलं जातं भास्कर सूर्याचं दुसरं नाव दिवा कर सूर्याचं अजून एक नाव आणि प्रभा कर त्याची प्रभा पसरते ना सगळीकडे रेज ऑफ लाईट बरोबर प्रभाकर म्हणून अशी चारही नावं सूर्याची आहेत ते संबोधन म्हणून वापरली गेलेली आहेत सो अशा प्रकारे आपल्या सगळ्या विभक्तीचे रिव्हिजन झालेली आहे आणि प्रत्येक स्टँझामध्ये कशी कशी विभक्ती वापरली गेलेली आहे हे सुद्धा तुम्हाला समजावून सांगितलं गेलेलं आहे हा जो शेवटचा स्टँझा आहे ना तो इट्स अ जिस्ट जिस्ट ऑफ ऑल विभक्ती सगळ्या विभक्ती एकाच स्टॅन्झामध्ये कशा काय वापरल्यात त्यांचं अतिशय सुंदर उदाहरण म्हणजे ही मोठी हा मोठा श्लोक ज्यांना रामरक्षा येते त्यांना हा श्लोक नवीन नाही रामरक्षा ज्यांना सगळ्यांना पाठ म्हणता येते त्यांना हा श्लोक नवीन नाही रामरक्षेचा सर्वात शेवटचा श्लोक म्हणजे हा श्लोक रामो राजमणी सदा विजयते रामम रमेशम भजे रामेणाभियता निशाचरचमु रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर म्हणते रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभियता निशाचरचमु रामाय तस्मै नमः रामा नास्थिपरायणं परतरम रामस्य दासोस्म्यह रामे चित्तलय भवतु मे भो राम मार जे जे वर्ड्स बोल्डमध्ये लिहिले गेलेत राम या एका शब्दाच्या सगळ्या विभक्ती प्रथमापासून संबोधनपर्यंत सगळ्या विभक्ती या एका श्लोकामध्ये वापरल्या गेल्यात सो नाईस दिस इज अ ब्युटी ऑफ संस्कृत लँग्वेज की सगळ्या विभक्ती एका शब्दाच्या एकाच स्टँझामध्ये इट्स ॲपसल्युटली अमेझिंग की इतकं छान प्रकारे बनवणं हे सुद्धा कठीण असतं पण हो ही ब्युटी ऑफ लँग्वेज आहे राम अकारांत पुल्लिंगी त्या प्रत्येकाची एक प्रत्येकाची विभक्ती वापरली गेलेली आहे रामो राजमणी इथे रामो राम हा राजमणी तर यामध्ये संधी वापरला आहे म्हणून तुम्हाला तो रामो दिसतो नाही तर ही प्रथमा विभक्ती आहे रामम रमेशम भजे भजे म्हणजे भज गोविंदम तुम्हाला येत असेल म्हणजे मी भजतो रामाला भजतो रामाचं भजन करतो रामाचं स्तुती करतो रामाची स्तुती करतो रामम भजे मी रामाला भजतो भजतो म्हणजे मी रामाची भक्ती करतो भजन करतो त्याचं रामम भजे रामेणा भिहता रामेणा इथे संधी वापरला आहे रामेण रामेणं देवेनं आठवलं रामाय तस्मय नमः रामाला नमस्कार असो रामाला रामाय रामाय रामाला मराठीत बोलले मी रामाय देवाय चतुर्थी वापरली रामान नास्ती रामात न अस्ति रामात इथे संधी वापरला आहे म्हणून तुम्हाला रामात असा पूर्ण दिसत नाही आहे हा संधी आहे रामात प्लस न असती किंवा नास्ती इथे पंचमी रामस्य दास हा अहम मी रामाचा दास आहे रामस्य दास हा अहम इथे रामस्य षष्ठी वापरली रामे चित्तलय सदा भवतु मे रामे राम माझ्या चित्तामध्ये माझ्या मनामध्ये सतत असू दे मनामध्ये राम माझ्या असू दे रामे भो राम माम उद्धळ माम उद्धळ भो राम भो म्हणजे अरे अहो असं आपण म्हणतो ना भो ह्या शब्दाला ॲड्रेसिंग वापर ॲड्रेसिंग वापरायचं तेव्हा भो वापरतात हे भो ऐ असे शब्द संस्कृतमध्ये वापरले जातात सो so, या एकाच स्टॅन्झामध्ये पूर्ण विभक्तीमालेचं जिस्ट दिलेलं एका एका आहे एकाच शब्दाच्या सर्व विभक्ती ह्या एकाच स्टॅन्झामध्ये आहेत हा राम सर्वात शेवटचा स्टॅन्झा आहे So, with this we have completed Vibhakti Mala. If possible, please try to give the question answers on your own, write question answers on your own. In the next lecture, we will be completing question answer session of Vibhakti Mala. Till that time, stay blessed, stay safe. Dhanyavadaha.